मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल देवार्चना लॉग। तुमचं माझ्या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी रेसिपी घेऊन आली आहे गणपती बाप्पाच्या उत्सव ह्या निमित्ताने। तर आज मी बनवणार आहे पेढे। आणि पेढ्यांसाठी काय काय साहित्य मी इथे घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते, पण त्याआधी सांगते की हे जे पेढे आहे तर हे मी माझ्या सोसायटीच्या बाप्पांना नैवेद्य म्हणून घेऊन जाणार आहे, आज प्रसाद म्हणून घेऊन जाणार आहे। तर आज मी पेढे बनवते, तर मग तुम्हाला पेढ्यांची रेसिपी दाखवते। तर चला, तर फ्रेंड्स इथे मी घेतलेला आहे साजूक तूप, केसर घेतलेली आहे, साखर, इथे खवा आहे, मावा पण म्हणतात त्याला, विलायची, इथं मिल्क घेतलेलं आहे, ड्रायफ्रूट्स अँड पिस्ता, आणि इथे रोजच्या पाकड्या घेतलेल्या आहे, गुलाबाच्या पाकड्या तुम्ही बघू शकताय। तर आता रेसिपी करायला घेऊया, चला स्टार्ट करूया। सगळ्यात आधी मी 2 स्पून साजूक तूप घालते। आणि हे पण थोडं लो फ्लेमच ठेवायची याच्यासाठीही। आणि निहान झोपलेला आहे त्याच्यामुळे हे माझं पटकन होणार आहे, कारण मला याच्यानंतर साडी घालायची आहे। आणि काल माझ्या एका फ्रेंडकडे, बिल्डिंग मधल्या सोसायटीच्या एका फ्रेंडकडे गौरी गणपतीचा कार्यक्रम होता, बट मी साडी नाही घालू शकली कारण खूप सारे काम होते, धावपळ होती, त्यामुळे नाही घालू शकली। तर आज मी साडी घालणार आहे, तर मी पटकन हे करणार, पेढे बनवणार आणि मग लगेच साडी घालून मग आमच्या इथे आज सोसायटीला महाप्रसादाचा पण कार्यक्रम आहे तर तिथे जाणार आहे। तर पटकन हे सगळं करते आणि मग साडी वगैरे घालते आणि लवकर बाप्पाला दर्शनाला जाते। तर आता आधी पटकन करून घेऊया लवकरात लवकर। तर हेही झटपट होतं त्याच्यामुळे म्हटलं पेढेच बनवूया। तर आज पेढ्यांचा प्रसाद घेऊन जाते। तर चला फ्रेंड्स, याच्यामध्ये आता हा खवा आहे, तर हा मी घालते। हे अर्धा किलो खवा होता, तर याच्यामध्ये मी एक वाटी म्हणून साखर घालते। जितकं गोड आपल्याला लागतं त्या पद्धतीने चवीप्रमाणेच घालायला हवं, जास्त गोड आवडत नाही कोणाकोणाला। याच्यात आता मी केसर, थोडं मिल्क घालून केसर बनवलेलं होतं, तर मी हे केसर मिल्क थोडं घालते यात कलर येण्यासाठी छान। आणि थोडंसच मिल्क ऍड करणार आहे, जास्त नाही फक्त थोडस। Thank you.
तर फ्रेंड्स आता हे ताटसर होत चाललंय, तुम्ही बघू शकता आणि खूप सुरेख रंग आलेला आहे केसरमुळे. ऑप्शनल आहे केसर, तुम्हाला जर केसर पेढे म्हणून जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता आणि विदाउट केसर पण तुम्ही करू शकता. आणि हे कंटिन्यू हलवत राहावं लागतं जेणेकरून खाली लागायला नको म्हणून. तसं तर हे नॉनस्टिकी कढई आहे पण मग तरी सुद्धा आपण काळजी घ्यायची. आणि झटपट होतात, 10 मिनिटं तरी लागतातच जर म्हटलं तर. तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकताय ताटसर होत चाललेला आहे खवा आणि खूपच सुरेख रंग आला आहे केसरमुळे. तुम्ही बघू शकता केसर हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आणि अवॉइडही करू शकता. जर तुम्हाला जर केसर पेढे जर बनवायचे असतील तर केसर ऍड करा आणि जर सिंपल पेढे हवे असतील तर मग केसर ऍड करायची गरज नाही. माझ्या डॅडला फार आवडायचे केसर पेढे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये नेहमी केसर ऍड करते. तर फ्रेंड्स इथे मी विलायची पावडर ऍड करते. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता कढई सोडायला लागला आहे खाली मावा, म्हणजे आता आपलं जे मिश्रण आहे रेडी व्हायला लागलेलं आहे पेढ्यांसाठी. थोड्या वेळ अजून फक्त 2 मिनिटं आता मी हलवणार आहे आणि मग गॅस फ्लेम बंद करणार. तर फ्रेंड्स इथे झालेलं आहे, आता मी फ्लेम बंद करते, गार होण्यासाठी ठेवते आणि मग पेढे करायला घेऊया. तर फ्रेंड्स इथे मी कढईतून काढलेलं आहे, आता याला थोडं रेडी करते. आणि आता याचे पेढे करायला घेऊया. तर असे पेढे तुम्ही बनवू शकता. तर फ्रेंड्स इथे माझे केसर पेढे रेडी आहे, तुम्हाला दाखवते. तर तुम्हीही असे केसर पेढे घरी बनवू शकता, झटपट बनवू शकता. आणि आज मी आमच्या सोसायटीच्या बाप्पांना प्रसाद म्हणून चढवणार आहे आणि मग आनंद आहे यातच सगळं काही. आय एम सो हॅपी, आज माझ्या डॅडची आठवण झाली, त्यांना केसर पेढे फार आवडायचे तर त्यांना खूप मिस करते. तर हे बघा हे आहेत माझे केसर पेढे.
तर फ्रेंड्स, आजचा लॉग तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नकाय. भेटूया लवकरच नेक्स्ट लॉगला. तिथपर्यंत टेक केअर अँड बाय. गणपती बाप्पा मोरया.